महाराष्ट्राच्या सर्व म्हणजे 36 जिल्ह्यांना याच आठवड्यात पालकमंत्री मिळणार आहेत। यागडीची ही मोठी राजकीय अपडेट आपण पाहतोय, कारण यावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटलेला आहे अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून घोडं अडलं होतं, मात्र आता हे पद संदीपान भुमरेंना म्हणजे शिंदे गटाकडे जाणार आहे आणि त्यामुळे हा तिढा सुटलेला आहे। कॅबिनेट मंत्र्यांना किमान दोन दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे। तसंच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर राज्यमंत्र्यांनाही एकेका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलं। अखेर तिढा सुटलेला आहे आणि याच आठवड्यात पालकमंत्री घोषित होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, विनोद, राज्यामध्ये नवं सरकार स्थापन होऊन जवळपास 2.5 महिन्याचा काळ लोटलेला आहे। अशा स्थितीमध्ये केवळ 18 कॅबिनेट मंत्री आणि 2 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा स्थितीमध्ये राज्याचा कारभार चालतोय। मात्र प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री नसल्यामुळे तिथल्या विकास कामांचं घोडं अडलेलं आहे। विशेषतः जे DPDC म्हणजे राज्य जिल्हा नियोजन मंडळाकडून जी कामं केली जातात त्यांना ती थांबलेली आहेत, खोळंबलेली आहेत। अशा स्थितीमध्ये नेमकं काय करायचं असा प्रश्न राज्य सरकारच्या समोर आहे। विशेष म्हणजे आपण म्हणजे साम टीव्हीनी या संदर्भातला मागच्या आठवड्यातच मुद्दा उचलला होता आणि त्यानुसार आता राज्यातल्या पालकमंत्र्याची जबाबदारी आता कॅबिनेट मंत्र्याला दिली जाणार आहे। या महिन्यात, या आठवड्यातच, म्हणजे असं सांगितलं जाते आपल्या सूत्राने की येत्या 2 दिवसामध्येच तो निर्णय होणार आहे। मात्र या आठवड्यामध्ये तो निर्णय होईल आणि प्रत्येकाच्या खांद्यावर 2-2 जिल्ह्याची जबाबदारी असेल आणि तिथून हे सगळं कामाचं स्वरूप जे असेल ते काम जे करता येईल प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याला प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी दिली जाणार। अगदी धन्यवाद माधव दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय की औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून घोडा अडलं होतं, अतुल सावे की संदीपान भुमरे हा वाद होता आणि अखेर शिंदे गटाला हे पालकमंत्रीपद मिळणार आहे, त्यामुळे हा तिढा सुटलेला आहे आणि याच आठवड्यात म्हणजे येत्या 2-3 दिवसात पालकमंत्र्यांची यादी जाहीर होईल।